अमचे दाराशी है शिमगा अरे माझे जीवाचा मेत्रा जात सिकंचे बाजूला अरे माझे जीवाचा मेत्रा जात सिकंचे बाजूला खरान जाईल्या पुरण्याच्या पोल्या तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलवर. तर मित्रांनो, आज आहे शेवटची होळी कोकणामध्ये. तर आमच्याकडे पण शेवटची होळी आहे, पण त्याआधी आमच्याकडे घराघर जातात आणि प्रसादी मागतात. ते असे नाच असतो एक प्रकारचा पार, म्हणजे आमच्याकडची प्रथा आहे ती. आता तुमच्याकडे कशी असते काय माहिती नाही. आम्ही प्रसाद मागतो आणि ते प्रसाद मग रात्री 12 वाजता होळी झाली की सर्वांना वाटतो. आता तुम्ही काय माझी असते ना व्हिडिओमध्ये ते पुढे पहा आणि होळीची तयारी काय असेल ना ती पण तुम्हाला पाहायला मिळेल ते. तर मित्रांनो, हे बघा, अशी पोरं लहान पोरं आमच्याकडे नाचत असते. बघा, गोळ्याच्या बाया गोळ्याच्या बाया करतात. आणि असं प्रसादी प्रसादी जमा करतात. बघा, मागतोस तर आता बघू शकता आपण राहुलला. ओळखला का तुम्ही राहुलला? अरे राहुल, हा बघा एक जागल ए जाणार वेळीत पोहले दिसतो दोय वेळीत पोहले दिसतो दोय वेळीत पोहले दिसतो दोय असे आमच्याकडे असे काही काय म्हणतो राहिला कोल्याच्या बाई कोल्याच्या बाई करतात. आमच्याकडे सर्व वाडीतली घरं घेणार, आता चालत घरं घेणार आणि प्रसादी घेतात. ती रात्री 12 वाजता वाटणार सर्वांना होम पेटला का होय ना. की अजून पुढे मजा बघा, आता होलीची काय असते आमच्याकडे तयारी वगैरे करतात. ती लाकडं बिकडं आणतील, त्याची व्हिडिओ भेटेल तुम्हाला बघायला. तर ह्या वर्षी आपले पोरं कमी आहेत, त्याचं पोरं भरपूर असतात. लहान पोरं पोरं एवढीच आहेत नाचायला आणि आता हे मोठे दिसतात तेवढेच. बाकी पोरं ह्या वर्षी होळीला कोण नाहीत. आता पोपट
तर आता आपण शेवटच्या घरी आलोय, वाडील सर्व घरी झालं आणि आता इथून मग होलीवर जाणार. होलीचे वाटण आतील पुढे जाऊन बघूया आपण. तर मित्रांनो आता सर्व घर घेऊन झाले वाडील सर्व घर. आता होली इथे आमची होली इथे असते. आता होलीचे वाटण असतील. अरे निघालो कुठे होलीचे वाटणाचा? आता सर्व कोल्याच्या बाहेर झालेल्या आहेत आणि लहान पोरं इथे खाल्लं थोडंसं आणि आता आम्ही निघालोय लाकडं आणणार होलीसाठी. होलीसाठी लाकडं आणि पोरं गेली पुढे, आपण जाऊया पुढे, मजा बघूया काय तिथे. तर आता आपण आलोय इथे पाऱ्यावर आलोय लाकडं न्यायला. लय मोठं लाकडं आहे रे, पण ते एकटा होतं ना तू असं. मित्रांनो लाकडं आता नेतात आहे मुलीजवळ, त्यासाठी टेम्पो पण आणली नाही. हा सर्वात मोठा लाकूड आहे, आता गाडीजवळ नेतात आहे. खूप जड आहे. तर मित्रांनो आता 7 वाजले आणि आता लाकडं घेऊन आले सगळे बघा लोक, गेले लाकडं आणायला. बघू शकता तयारी झाली इकडं, आता होलीला सजवायचे फक्त. गोरा दिसते अब. तर मित्रांनो आता 9 वाजलेत आणि आता होली सजून सर्व घरी निघाले फ्रेश होण्यासाठी. मुलबिंग करून येणार नंतर, मग 12 वाजता नाही पहिली खाली जाणार आहेत बहिरीच्या जलात होली पेटवायला. तिथे पालखी नसवतात, त्यानंतर मग इथे येऊन होली पेटवणार 12 वाजता. आपण पुढे येऊन बघूया. हा तुला आपला वार्षिक प्रमाणे आपला नारळ विजय पूजा आदित्य केलेली आहे. नारळ विळा दिलेला आहे, तुला सर्व निवेद्य दाखवलेलं आहे. परमेश्वरा या वाडीत काय आपले काय भावना कुठल्या काय असतील, सगळ्या विळा पिढा सगळ्या तुझ्या या होळीत जाऊन टाक. सगळ्या वाडीला आपल्या वाडीला पातळवाडीला एकदम सुखात येऊ. मानकरी तीन मानकरी उत्तर सगळे आहेत, त्यांनाही सगळ्या चुकीत येऊ. हीच पाचलं मोठं
शेंगा शेंगा कशाला पाहिजेत नारळ सत्तस ना तू काय नक्की काय सत्तस तर मित्रांनो होळी पेटते होळी आगमन झाली सर्व लोक घरी गेली आम्ही तिघच बसले आता पप्पा दाय पप्पा बंटी आहे अर्धीपूर कुठे गेले अर्धी गेले तर आता आपण व्हिडिओ एंड करूया आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा मी काय बोलतोय व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नक्कीच बाय बाय.